टुडे वी आर गोइंग टू फिनिश अवर लास्ट टॉपिक दैट इज द नर्वस टिश्यू. मग आता नर्वस टिश्यू काय आहे ते आपण आज बघणार आहोत. तर आता नर्वस टिश्यू हा जो टिश्यू आहे हा जो ग्रुप ऑफ सेल आहे हा काय करतो, संवेदना वाहण्याचं काम करतो. ज्या काही संवेदना आहे जशा की पेन होणे, वेदना होणे, त्याचबरोबर दिसणे, एखादी गोष्ट पाहणे, एखादी गोष्ट ऐकणे, एखाद्या गोष्टीची चव घेणे, ह्या काय झाल्या, संवेदना झाल्या. मग या संवेदना, सेन्सेशन, स्टिम्युलस ह्या स्वीकारणे, ह्या घेऊन जाणे मेंदूपर्यंत, ठीक आहे, त्या संवेदनांवर ॲनालिसिस करणे, त्या संवेदनांवर विचार करणे आणि त्याच्या त्याला एखादा रिप्लाय देणे, ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कोण घडून आणतं, तर नर्वस टिश्यू घडून आणतो. मग नर्वस टिश्यू कशापासून बनलेला आहे, नर्वस टिश्यू इट कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ सेल. दोन प्रकारच्या पेशी असतात नर्वस टिश्यूमध्ये. एक आहे न्यूरॉन्स किंवा याला आपण म्हणतो नर सेल, दुसरे आहेत ग्लायल सेल्स ऑल्सो कॉल्ड ॲज सपोर्टिंग सेल्स. लेट्स सी नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू इट इज अ टाईप ऑफ टिश्यू विच कॅरीज, विच रिसीव्ज द सेन्सेशन. हा असा टिश्यू आहे जो संवेदना रिसीव करतो, संवेदना घेण्याचं काम करतो आणि संवेदना वाहून नेण्याचं काम करतो मेंदूपर्यंत किंवा मेंदूकडून एखाद्या अवयापर्यंत संवेदना वाहून नेण्याचं काम करतो, अशा टिश्यूला आपण म्हणतो नर्वस टिश्यू. द नर्वस टिश्यू कन्सिस्ट ऑफ टू टाईप्स ऑफ सेल, वन इज द न्यूरॉन्स, अनदर इज द ग्लायल सेल. न्यूरॉनला आपण नर सेल म्हणतो, ग्लायल सेलला आपण सपोर्टिंग सेल्स म्हणत असतो. मग आता याच्यातल्या संवेदना वाहून नेणाऱ्या सेल कोणत्या, तर संवेदना वाहून नेणाऱ्या सेल आहेत फक्त न्यूरॉन्स किंवा नर सेल. न्यूरॉन्स आर नर सेल्स, दे कॅरी दिस सेन्सेशन, दे कॅरी दिस स्टिम्युलस, ठीक आहे. संवेदना वाहून नेणाऱ्या सेल्स न्यूरॉन. आणि दुसऱ्या ज्या सेल्स आहेत ग्लायल सेल्स आणि सपोर्टिंग सेल, द ग्लायल सेल्स ऑर सपोर्टिंग सेल्स दे ओनली सपोर्ट द न्यूरॉन्स, न्यूरॉन्सला सपोर्ट करतात, आधार देण्याचं काम करतात, त्या आहेत ग्लायल सेल्स, ठीक आहे. न्यूरॉनची जर इंजुरी झाली, न्यूरॉनला जर इंजुरी झाली, न्यूरॉन जर तुटला तर त्याला रिपेअर करण्याचं काम करतात ग्लायल सेल, ठीक आहे, आधार देण्याचं काम करतात ग्लायल सेल. मग आता आपल्याला काय समजलं बघा, की नर्वस टिश्यू बनलेला आहे दोन प्रकारच्या सेलपासून, न्यूरॉन आणि ग्लायल सेल. मग आता न्यूरॉनचं रचना कशी आहे, न्यूरॉनचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग आता न्यूरॉन बनलेला आहे दोन पार्टपासून, एक असा हेक्झॅगॉन सारखा पार्ट दिसतो आहे, बेन्झिन रिंग सारखा पार्ट दिसतो आहे, त्याला आपण म्हणतो सायटॉन. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज सायटॉन, ठीक आहे. त्याच्यानंतर एक रॉड सारखा पार्ट दिसतो आहे, सिलेंड्रिकल पार्ट दिसतो आहे, या पार्टला आपण म्हणतो ॲक्झॉन, ठीक आहे. मग न्यूरॉन कशापासून बनला, तर न्यूरॉनचा एक पार्ट त्याला आपण म्हणतो सायटॉन किंवा सेल बॉडी, याला आपण सायटॉन म्हणतो किंवा सेल बॉडी म्हणतो. दुसरा पार्ट सिलेंड्रिकल पार्ट, याला आपण म्हणत असतो ॲक्झॉन. मग आता काय समजलं, न्यूरॉन जो आहे हा बनलेला आहे दोन पार्टपासून, कोणते कोणते, सायटॉन किंवा त्याला आपण म्हणतो सेल बॉडी, दुसरा ॲक्झॉन जो आहे सिलेंड्रिकल पार्ट, ठीक आहे, दोन पार्टपासून बनलेला आहे. त्याच्यानंतर हा जो सायटॉन आहे हा वाईड पार्ट दिसतो, थोडासा रुंद पार्ट दिसतो, मोठा पार्ट दिसतो. याच्या आतमध्ये तुम्हाला बघायला भेटते काय, तर याच्या आतमध्ये तुम्हाला बघायला भेटते न्यूक्लियस. देअर इज सेंट्रल न्यूक्लियस प्रेझेंट इनसाईड डी सेल बॉडी. सेल बॉडीच्या आतमध्ये तुम्हाला न्यूक्लियस बघायला भेटतो मध्यभागी, सेंट्रल न्यूक्लियस. त्याचबरोबर सायटोप्लाझम जो असतो, न्यूरॉनच्या आतमधला जो सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझमला आपण म्हणत असतो न्यूरोप्लाझम. द सायटोप्लाझम प्रेझेंट इनसाईड द न्यूरॉन कॉल्ड ॲज न्यूरोप्लाझम. द सायटोप्लाझम प्रेझेंट इनसाईड डी मायटोकॉन्ड्रिया कॉल्ड ॲज मायट्रोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. द सायटोप्लाझम प्रेझेंट इनसाईड द क्लोरोप्लास्ट कॉल्ड ॲज स्ट्रोमा. तसंच
न्यूरॉनच्या आतमध्ये जो सायटोप्लाझम आहे त्याला आपण म्हणतो न्यूरोप्लाझम. न्यूक्लियसच्या आतमध्ये जो सायटोप्लाझम आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम. ठीक आहे, मग न्यूरोप्लाझम असतो कशाच्या आतमध्ये, सायटॉनच्या आतमध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर काही ग्रॅन्युल्स तुम्हाला बघायला भेटतात, छोटे छोटे दाण्यासारखे स्ट्रक्चर तुम्हाला इथे बघायला भेटतात, त्याला आपण म्हणतो निसेल्स ग्रॅन्युल्स. मग आता हे ब्लू कलरचं स्ट्रक्चर काय आहे, निसेल्स ग्रॅन्युल, इट इज कॉल्ड ॲज निसेल्स ग्रॅन्युल. त्याचबरोबर न्यूरॉनमध्ये काही प्रमाणात तुम्हाला मायटोकॉन्ड्रियासुद्धा बघायला भेटतील. सो दीज आर दी मायटोकॉन्ड्रिया, हे आहे मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, आता न्यूरॉनमध्ये काय काय बघायला भेटलं आपल्याला बघा. सायटॉनमध्ये काय काय बघायला भेटलं, सायटॉन कसा पार्ट आहे, इट इज वाईडेस्ट पार्ट. कसा आकार आहे त्याचा, स्टार शेप किंवा बेन्झिन शेप, त्याचा आकार स्टारसारखा दिसतो, एखाद्या ताऱ्यासारखा दिसतो, वाईड आहे, मोठा पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्या आतमध्ये काय काय प्रेझेंट दिसते तुम्हाला सायटॉनच्या आतमध्ये, तर न्यूक्लियस बघायला भेटतो. न्यूक्लियस कसा आहे, तर सेंट्रल न्यूक्लियस आहे. त्याचबरोबर आणखी काय बघायला भेटते, आणखी तुम्हाला बघायला भेटते सायटोप्लाझम, त्याला आपण म्हणत असतो न्यूरोप्लाझम. न्यूरोप्लाझममध्ये काय काय दिसते, तर काही ग्रॅन्युल्स बघायला भेटतात दाण्यासारखं स्ट्रक्चर, त्याला आपण म्हणतो निसेल्स ग्रॅन्युल. आणखी काय काय दिसते, आणखी तुम्हाला लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया बघायला भेटतात, कारण न्यूरॉनला ऊर्जा पाहिजे, भरपूर ऊर्जा पाहिजे संवेदना रिसीव करण्यासाठी किंवा संवेदना वाहून नेण्यासाठी. मग ऊर्जा कोण पुरवते, तर मायटोकॉन्ड्रिया पुरवते. ठीक आहे, मग आता एवढं माहिती झालं आपल्याला सायटॉनबद्दल. आता या सायटॉनला त्याच्या कॉर्नरवर तुम्हाला हेअरसारखं स्ट्रक्चर बाहेर आलेलं दिसते. हे जे हेअरसारखं स्ट्रक्चर आहे, जे रेड कलरमध्ये मी तुम्हाला दाखवलं, या हेअरसारख्या स्ट्रक्चरला आपण म्हणत असतो डेंड्रॉन. मग आता सायटॉनला काय जोडलेलं आहे, डेंड्रॉन. डेंड्रॉन काय आहे, इट इज अ हेअर लाईक स्ट्रक्चर विच रिसीव्ज स्टिम्युलस ऑर सेन्सेशन, एखादी संवेदना स्वीकारणे, एखादी संवेदना वाहून नेणे, कोण काम करतं ते, तर डेंड्रॉन. सायटॉनला जोडलेलं एक हेअरसारखं जे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटतात, या हेअरसारख्या रचनेला आपण म्हणत असतो डेंड्रॉन. मग डेंड्रॉन काय करतात, संवेदना वाहून नेण्याचं काम करतात, या सायटॉनकडे संवेदना आणण्याचं काम करतात. इथे असेल दुसरा न्यूरॉन, दुसऱ्या न्यूरॉनकडून या न्यूरॉनकडे संवेदना वाहून नेण्याचं काम करतात डेंड्रॉन. दे कॅरीज दी सेन्सेशन टुवर्ड्स दी सायटॉन. डेंड्रॉन सायटॉनकडे संवेदना वाहून नेण्याचं काम करतात. सायटॉन कुठे पाठवेल संवेदना, आता ॲक्झॉनकडे पाठवेल. ठीक आहे, मग आता हे झालं सायटॉनबद्दल. आता ॲक्झॉनबद्दल बघूया. ॲक्झॉन कसा दिसतो, याचा शेप आहे सिलेंड्रिकल ऑर रॉड शेप. ठीक आहे, सिलेंड्रिकल आहे, रॉड शेप आहे तो. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो ॲक्झॉन आहे, या ॲक्झॉनवर तुम्हाला अशी शीत बघायला भेटेल. शीत म्हणजे असं चादरसारखं कवरिंग बघायला भेटेल. ठीक आहे, ॲक्झॉन हॅज ए कवरिंग ऑन इट, इट इज कॉल्ड ॲज मायलिन शीत. याला आपण म्हणतो मायलिन शीत, जी बनलेली असते प्रोटीन आणि फॅटपासून. मग आता ॲक्झॉनला कोणी झाकून ठेवलं, ॲक्झॉन इज कवर्ड बाय ए मायलिन शीत. मग आपल्याला एक पॉईंट माहिती झाला, ॲक्झॉन इज कवर्ड बाय मायलिन शीत. ठीक आहे, मायलिन शीत कशापासून बनली आहे, तर प्रोटीन्स आणि फॅटपासून बनलेली आहे. ठीक आहे, मग आता ज्या ठिकाणी मायलिन शीत अब्सेंट आहे, बघा काही पॉईंटवर मायलिन शीत अब्सेंट दिसते, या ठिकाणी मायलिन शीत अब्सेंट आहे, मग या पॉईंटला आपण म्हणत असतो, हा जो पॉईंट आहे या पॉईंटला आपण म्हणतो नोड ऑफ रॅनवियर. रॅनवियर नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्याने या पॉईंटला नाव दिलं, स्वतःचंच नाव दिलं त्याने, आणि त्याला सांगितलं नोड ऑफ रॅनवियर. जसं ऊस असतो किंवा बांबू असतो, त्या बांबूवर तुम्हाला अशा रेषा बघायला भेटतात. ठीक आहे, मग या रेषांना आपण काय म्हणत असतो, नोड. आणि हा जो मधला भाग आहे त्याला आपण म्हणतो इंटरनोड. तसंच या न्यूरॉनमध्ये आता हे जे स्ट्रक्चर कसं दिसते आहे, नोडसारखं दिसते आहे. ठीक आहे, या पार्टला आपण इंटरनोड म्हणू शकतो, आणि ज्या ठिकाणी मायलिनशीत अब्सेंट आहे त्या पार्टला म्हणायचं नोड ऑफ रॅनवियर. रॅनवियर नावाच्या शास्त्रज्ञांनी
ते नाव दिलेलं आहे म्हणून त्याला नाव पडलं नोड ऑफ रॅनवियर. त्याच्यानंतर हा जो ॲक्झॉन आहे याचं जे टर्मिनल एंड आहे, हे टर्मिनल एंडला पुन्हा काही हेअर लाईक स्ट्रक्चर तुम्हाला बाहेर पडताना दिसेल. द हेअर लाईक स्ट्रक्चर अरायझेस फ्रॉम दी टर्मिनल एंड ऑफ ॲक्झॉन. दिस हेअर लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज ॲक्झॉन टर्मिनल. याला म्हणायचं ॲक्झॉन टर्मिनल किंवा टर्मिनल फायबर्स. या ॲक्झॉनच्या खालच्या टोकापासून काही केसांसारखे धागे बाहेर पडलेले दिसतात, त्यांना आपण म्हणतो ॲक्झॉन टर्मिनल. आता आणखी काय माहीत झालं? फ्रॉम द टर्मिनल एंड ऑफ ॲक्झॉन, हेअर लाईक स्ट्रक्चर्स आर अराइजेस, दे आर कॉल्ड ॲज ॲक्झॉन टर्मिनल. त्यांना आपण म्हणतो ॲक्झॉन टर्मिनल. या ॲक्झॉन टर्मिनलला एक गोलाकार छोटंसं स्ट्रक्चर बघायला भेटते गाठीसारखं. ॲक्झॉन टर्मिनलच्या एंडला एक गोलाकार स्ट्रक्चर बघायला भेटते गाठीसारखं, त्याला आपण म्हणतो सिनॉप्टिक बल्ब. बल्बसारखं दिसते ते, एखाद्या लाईटसारखं दिसते म्हणून त्याला आपण सिनॉप्टिक बल्ब म्हणतो किंवा सिनॉप्टिक नॉब म्हणतो. नॉब म्हणजे गाठ. ठीक आहे, मग आता आणखी काय माहिती झालं की या ॲक्झॉन टर्मिनलला काय जोडलेलं असते? सिनॉप्टिक नॉब जोडलेला असतो. आणि या सिनॉप्टिक नॉबच्या आतमध्ये काय असतात? व्हेसिकल असतात, छोटे छोटे गोलाकार स्ट्रक्चर असतात पिशवीसारखे, ज्याला आपण म्हणतो व्हेसिकल. आणि या व्हेसिकलच्या आतमध्ये असतात केमिकल सबस्टन्स, आणि या केमिकल सबस्टन्सला आपण म्हणत असतो न्यूरो ट्रान्समीटर. सिनॉप्टिक नॉबच्या आतमध्ये काय आहे? केमिकल सबस्टन्स आहे. त्या केमिकल सबस्टन्सला आपण म्हणत असतो न्यूरो ट्रान्समीटर. ते काय असते हे आपल्याला 12वीमध्ये आणखी चांगलं समजेल. ठीक आहे, मग आता काय काय माहीत झालं तुम्हाला? न्यूरॉन बनलेला आहे दोन स्ट्रक्चरपासून. एक आहे सेल बॉडी, त्याला म्हणायचं सायटॉन, जो स्टारसारखा भाग दिसतो आहे, जो एखाद्या ताऱ्यासारखा बेंझिनसारखा जो भाग दिसतो आहे त्याला आपण म्हटलं सायटॉन किंवा सेल बॉडी. सायटॉनच्या आतमध्ये गोलाकार न्यूक्लियस बघायला भेटतो मध्यभागी. जो काही सायटोप्लाझम आहे या सायटॉनमध्ये त्याला आपण म्हणतो न्यूरोप्लाझम. जे काही ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे याच्यामध्ये, दाण्यासारखं जे स्ट्रक्चर बघायला भेटते त्याला आपण म्हणतो निसेल ग्रॅन्युल. त्याच्यानंतर संवेदना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे, ब्रेनपासून ऑर्गनपर्यंत पाठवणे किंवा ऑर्गनपासून ब्रेनपर्यंत पाठवणे, त्याच्यासाठी भरपूर ऊर्जा लागते. आणि ती ऊर्जा कुठून भेटते? तर मायटोकॉन्ड्रियामधून भेटते. तर मायटोकॉन्ड्रिया आर प्रेझेंट इन द न्यूरोप्लाझम. त्याच्यानंतर देअर आर फ्यू हेअर लाईक स्ट्रक्चर अरायझेस फ्रॉम दी सायटॉन कॉल्ड ॲज डेंड्रॉन. या सायटॉनपासून काही केसांसारखे स्ट्रक्चर बाहेर पडलेले दिसतात, त्यांना आपण म्हणतो डेंड्रॉन. डेंड्रॉन काय करते? दुसऱ्या न्यूरॉनकडून संवेदना स्वीकारते आणि ती संवेदना सायटॉनकडे पाठवण्याचं काम करत असते. त्याच्यानंतर ॲक्झॉन. ॲक्झॉन इज अ सिलेंड्रिकल पार्ट. हा असा सिलेंड्रिकल पार्ट दिसतो, रॉडसारखा पार्ट दिसतो आहे मध्यभागी असलेला, जो कवर्ड आहे एका कवरिंगनी, त्याला आपण म्हणतो मायलिनशीत. मायलिनशीत बनलेली आहे प्रोटीन आणि फॅटपासून. ज्या ठिकाणी मायलिनशीत अब्सेंट आहे त्या पॉईंटला आपण म्हटलं नोड ऑफ रॅनवियर. त्याच्यानंतर काय समजलं? द टर्मिनल एंड ऑफ ॲक्झॉन पजेस दी हेअर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ॲक्झॉन टर्मिनल, अँड ॲक्झॉन टर्मिनल हॅज अ बल्ब लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज सिनॉप्टिक नॉब ऑर सिनॉप्टिक बल्ब. सिनॉप्टिक बल्ब कंटेन सॅक लाईक वेसिकल विच कंटेन द केमिकल सबस्टन्स, अँड दिस केमिकल सबस्टन्स आर कॉल्ड ॲज न्यूरो ट्रान्समीटर. हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहेत, हे जे केमिकल सबस्टन्सेस आहेत, हे आपल्याला मदत करत असतात संवेदना वाहून नेण्यामध्ये, संवेदनांची गती वाढवण्यामध्ये हे मदत करतात. ठीक आहे, मग आता हे आपल्याला रचना माहीत झाली, स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. ठीक आहे, आता या न्यूरॉनला मायलिन शीटच्यावरती आणखी एक असं कवरिंग असते, या कवरिंगला आपण म्हणत असतो न्यूरिलेमा. न्यूरिलेमा इज दी आउटर मोस्ट कवरिंग ऑफ न्यूरॉन. न्यूरॉनचं जे बाहेरचं कवरिंग आहे, मायलिन शीटच्याही बाहेरचं जे कवरिंग आहे त्याला आपण म्हणतो न्यूरिलेमा. तर आता आपल्याला माहिती झालं स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. आता न्यूरॉनचे काही टाईप्स आहेत. ठीक आहे, तर टाईप्स आपण बघूया. ऑन द बेसिस ऑफ फंक्शन देर आर टू टाईप्स ऑफ न्यूरॉन. वन इज कॉल्ड ॲज सेन्सरी न्यूरॉन, अनदर इज कॉल्ड ॲज मोटार न्यूरॉन. त्यांच्या फंक्शननुसार, त्यांच्या कार्यानुसार न्यूरॉनचे दोन प्रकार, एक सेन्सरी न्यूरॉन, दुसरा मोटार न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन काय करतो? हा संवेदना ऑर्गनकडून घेतो आणि कोणाकडे पाठवतो? तर ब्रेनकडे पाठवतो. म्हणजे ही माझी त्वचा आहे, मला एखादी जर इथे संवेदना जाणवली, समजा मी हा पेन जर इथे टोचला, तर ही संवेदना इथून या त्वचेपासून
मेंदूपर्यंत वाहून नेणारे जे न्यूरॉन्स आहेत त्यांना आपण म्हणतो सेन्सरी न्यूरॉन. मोटार न्यूरॉन याच्या विरुद्ध ब्रेनपासून जी काही संवेदना आहे ती त्या ऑर्गनपर्यंत वाहून नेणे म्हणजे मोटार न्यूरॉनचं काम. म्हणजे कसं, एखादं मच्छर जर मला इथे चावलं तर ही संवेदना माझे सेन्सरी न्यूरॉन वाहून नेतील मेंदूपर्यंत. मग आता या मच्छराला मारायचं तर माझ्या मेंदूतून दुसरी संवेदना बाहेर पडेल आणि ही संवेदना मेंदूकडून येईल या हातामध्ये. या हातामध्ये आली की हा हात काय करेल, या मच्छराला मारेल. म्हणजे काय झालं, ही संवेदना मेंदूकडून ऑर्गनकडे आली. मग हे कोणते न्यूरॉन वाहून नेतात, तर मोटार न्यूरॉन. ठीक आहे, मग आता दोन प्रकार, सेन्सरी न्यूरॉन अँड मोटार न्यूरॉन. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, रचनेनुसार न्यूरॉनचे तीन प्रकार, युनिपोलार, बायपोलार अँड मल्टीपोलार. आता युनिपोलार म्हणजे काय, की एकच सायटॉन आहे इथे, वन सायटॉन. हा आहे एक्झॉन, दिस इज एक्झॉन. आणि इथूनच एकच डेंड्रॉन याला बघायला भेटेल तुम्हाला, हा आहे एक डेंड्रॉन. आता एक्झॉन आणि डेंड्रॉन एकाच पोलकडून, एकाच साईडकडून जर बाहेर पडत असतील तर अशा न्यूरॉनला म्हणायचं युनिपोलार. द न्यूरॉन विच पजेस वन एक्झॉन अँड वन डेंड्रॉन विच आर अराइजेस फ्रॉम द वन साईड, सिंगल साईड, देन द न्यूरॉन इज कॉल्ड युनिपोलार. त्याच्यानंतर बायपोलार, इफ द न्यूरॉन हॅज वन एक्झॉन अँड वन डेंड्रॉन बट डेंड्रॉन अराइजेस फ्रॉम द अपोजिट पोल. आता बघा, एक्झॉनची डायरेक्शन विरुद्ध आहे, डेंड्रॉनची डायरेक्शन विरुद्ध आहे, एकमेकांच्या विरुद्ध डायरेक्शन आहे, तर अशा न्यूरॉनला आपण म्हणतो बायपोलार न्यूरॉन. मग बायपोलार न्यूरॉन कसा, एकच डेंड्रॉन एकच एक्झॉन, पण एक डेंड्रॉन आणि एक्झॉन एकमेकांची यांची दिशा कशी आहे, तो विरुद्ध दिशा आहे, हा झाला बायपोलार. मल्टीपोलार न्यूरॉन ही डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, एक एक्झॉन आहेत अनेक डेंड्रॉन आहेत, अशा न्यूरॉनला आपण म्हणतो मल्टीपोलार न्यूरॉन. मग आता तीन प्रकार माहिती झाले ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, रचनेच्या आधारे तीन प्रकार केले आपण, युनिपोलार, बायपोलार अँड मल्टीपोलार. आता ऑन द प्रेझेन्स, ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर ऑब्सेंट ऑफ मायलिन शीथ, न्यूरॉन्स आर ऑफ टू टाईप. ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ मायलिन शीथ, मायलिन शीथ आहे किंवा नाही आहे याच्यावर आधारे आपण न्यूरॉनचे दोन प्रकार पाडतो, एक मायलिनेटेड न्यूरॉन, दुसरा नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. आता हा जो न्यूरॉन आहे हा कस कोणत्या प्रकारचा आहे, मायलिनेटेड, कारण याच्यात मायलिन शीथ प्रेझेंट आहे. जर मायलिन शीथ अब्सेंट असली तर त्या न्यूरॉनला म्हणायचं नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. मग आता काय काय समजलं बघा, न्यूरॉनचे प्रकार समजले आपल्याला ऑन द बेसिस ऑफ मायलिन शीथ, मायलिन शीथ जर प्रेझेंट असली तर मायलिनेटेड, मायलिन शीथ अब्सेंट असली तर नॉन मायलिनेटेड. आता न्यूरॉनचे फंक्शन्स काय काय आहे, न्यूरॉनचे फंक्शन आहे इट कॅरीज ऑर रिसिव्ज द स्टिम्युलस ऑर सेन्सेशन, संवेदना घेण्याचं काम करते, संवेदना वाहून नेण्याचं काम करते, कोण तर नर्वस टिश्यू. ठीक आहे, दुसरं म्हणजे हे जे न्यूरॉन्स आहे, हे न्यूरॉन्स डू नॉट अंडरगो डिव्हिजन, न्यूरॉनमध्ये सेल डिव्हिजन अब्सेंट असते, न्यूरॉनमध्ये पेशींचं विभाजन होत नाही. बाकीच्या शरीराच्या कुठल्याही पेशी घ्या, त्यांच्यामध्ये विभाजन होते, पण न्यूरॉनमध्ये सेल डिव्हिजन अब्सेंट असते. न्यूरॉन ह्या अशा पेशी आहेत ज्या सेल डिव्हिजन दाखवत नाहीत, ज्यांच्यामध्ये विभाजन होत नाही. म्हणून नेहमी लक्षात घ्यायचं, आपल्या न्यूरॉनला जर इंजुरी झाली तर ते धोकादायक असू शकते, त्याच्यामुळे आपल्याला पॅरालिसिस होऊ शकतो. न्यूरॉनला इंजुरी झाली तर न्यूरॉन लवकर रिपेअरही होत नाही, दुरुस्तही होत नाही आणि नव्याने तयारही होत नाहीत. म्हणून नेहमी लक्षात घ्यायचं की आपल्या न्यूरॉनला इंजुरी नाही झाली पाहिजे. न्यूरॉनला इंजुरी झाली तर त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होत नसते. त्याच्यानंतर हे असते लॉन्गेस्ट सेल ऑफ अवर बॉडी, तुमच्या शरीरातली लांब जी सेल आहे ती आहे न्यूरॉन, सगळ्यात लांब. ठीक आहे, लॉन्गेस्ट सेल इन अवर बॉडी इज न्यूरॉन. मग आता न्यूरॉनचे काय काय कॅरेक्टर माहिती झाले आपल्याला, एक फंक्शन माहिती झालं की न्यूरॉन संवेदना वाहून नेते, संवेदना स्वीकारते. ठीक आहे, त्यानंतर न्यूरॉनमध्ये सेल डिव्हिजन होत नाही आणि न्यूरॉन ही कशी पेशी आहे, तर लॉन्गेस्ट सेल आहे. तर हा झाला आपला नर्वस टिश्यू, जो म्हणलेला आहे न्यूरॉनपासून, आणि ग्लायल सेल किंवा सपोर्टिंग सेल. तर ह्या ज्या ग्लायल सेल आहेत ह्या न्यूरॉनला आधार देण्याचं काम करतात
आणि या न्यूरॉनच्या आजूबाजूला ह्या सेल प्रेझेंट असतात. ह्या आहेत ग्लायल सेल, ज्या न्यूरॉनला फक्त आधार देण्याचं काम करतात. न्यूरॉनला एखादी इंजुरी झाली नाही पाहिजे, मग त्या इंजुरीपासून वाचवणे, शॉक ॲब्झॉर्ब करणे. समजा इथे मायलिन शीत जर डिस्ट्रॉय झाली तर या मायलिन शीतला रिपेअर करणे, हे जे काम असते हे असते सपोर्टिंग सेलचं किंवा ग्लायल सेलचं. तर हे झालं आपलं नर्वस टिश्यू, आणि इथे आपला चॅप्टर संपला, ॲनिमल टिश्यू. सो दिस कम्प्लीट अवर चॅप्टर ॲनिमल टिश्यू. टुमारो वी आर गोइंग टू स्टार्ट ए न्यू चॅप्टर.